अशोकराव नमस्ते. नमस्कार नमस्कार. लेटसअप मधून योगेश कुटे बोलतोय. तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय काय घेतला? काय झालं की 2009 ला मला त्याच्यामध्ये उमेदवारी त्याच्यामध्ये माझी थांबवली आणि त्यावेळेला तिथे चांगल्या प्रकारचं सगळं काम होतं. त्याच्यानंतर 2009 पासून 14 पर्यंत मी म्हणजे मला मोकळच ठेवलं आणि 2014 ला परत मला उमेदवारी दिली गेली. त्याच्यामध्ये त्यांनी निवडणूक काढलो, त्यावेळेला पराभूत झालो. त्याच्यानंतरच्या काळात काही पक्ष पुढे मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होतो की नेत्यांकडे किंवा जे चुकीचं काम करतात, जे काही त्याच्यामध्ये बाबा काही निष्काळजीपणानं काही गोष्टी होतात, तर ते थोडस खालच्या तालुका संघटनेमध्ये काही बदल त्याने व्हावेत अशा प्रकारची सातत्यानं मी त्यांच्याकडे नेतृत्वाकडे हे सांगायचा प्रयत्न करत होतो. त्याच्यात थोडस मग दुर्लक्ष झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडा शांत होत गेलो आणि मग त्याच्यामध्ये असं होतं होता हा जवळपास एक 5-6 वर्षाच्या काळामध्ये गेला. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी या निर्णयापर्यंत मी आलो की बाबा लोक सामान्य माणसं आपल्याकडे येतात, त्यांचं काहीतरी काम झालं पाहिजे. कारण लोकप्रतिनिधी म्हणून आपण 24 तास 24 आवर लोकांसाठी उपलब्ध होतो. लोकांनी खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला स्वीकारलं होतं आणि मग कामं त्याच्यामध्ये झाले पाहिजे आणि ती कामं होण्याला काही अडचणी निर्माण होत होत्या म्हणून हा निर्णय त्या ठिकाणी सत्तेवर जाण्याचा घेतला. पण याच्यामध्ये तुम्हाला पक्षानं काय अगदी दुय्यम प्रादेशिक निवड मंडळावरती घेतलं होतं, आमदारकी दिलेली होती, म्हणजे पक्षानं तुमच्यावर अन्याय केला असं तुम्हाला का वाटतं की एवढी पदं देऊन सुद्धा? त्या वेळेला पक्षानं मला पदं दिली त्यावेळेला माझ्याकडेही काही त्या ठिकाणी थोडंफार माझ्या याच्यामध्ये आहे म्हणून मला संधी दिली त्यांनी आणि त्या संधीचं मला ज्या वेळेला त्यांनी त्याच्यामध्ये ती आमदारकीची संधी दिली त्यावेळेला आमच्याकडे 18-19 ग्रामपंचायती होत्या. आम्ही 68 ग्रामपंचायतीवरती मी पक्षाचं हे वाढवलं, बलाबल वाढवलं. नंतर आमच्याकडे पंचायत समितीचं काही नव्हतं, जिल्हा परिषदेचं काही नव्हतं. आम्ही जिल्हा परिषदेच्या जागा आणल्या, पंचायत समितीच्या जागा आणल्या. मग जे पक्षाने दिलं त्याच्यात ती पक्षाला मी फेड चांगल्या पद्धतीनेच केली ना, त्याच्यापेक्षा डबल केली, ट्रिपल केली, 4 पटीने केली. अच्छा, पण ते अनेकदा असं बोललं जातं की तुम्ही एक साधे ट्रक ड्रायव्हर होता आणि ट्रक ड्रायव्हरचा आमदार हा पवार कुटुंबाने केला आणि तेच आता तेच आता टेकोडे आता राष्ट्रवादीला सोडून चाललेले आहेत. याच्याकडे तुम्ही कसं, या टीकेकडे किंवा या म्हणण्याकडे तुम्ही कसं पाहता? असंच मध्ये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शिंदेच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल सुद्धा असंच बोललं गेलं की ते रिक्षावाले होते असं बोललं. आम्ही तुमच्याच मीडियामधनं सगळं पाहिलं, त्यावेळेला लोकांनी किती ट्रोल केला मग त्यावेळेला. अच्छा, पण याच्यामध्ये तुमच्या ज्या वाटचालीमध्ये आहेत म्हणजे नेहमी आजीदादा असतील किंवा सुप्रिया सुळे असतील तर त्यांचा मोठा वाटा राहिला, तर म्हणजे तुमचं हे जे गाऱ्हाणं होतं ते त्यांच्या कानावर तुम्ही घातलं होतं का? अजितदादा पवारसाहेब हे माझ्यासाठी हे त्या ठिकाणी नेते आणि प्रमुख, त्याच्यामध्ये कुटुंबातली प्रमुख व्यक्ती ही त्यावेळेपासून आहे. 1989 सालापासून 89 साली पहिली त्यांची माझी गाठभेट झाली, तेव्हापासून मी त्यांची पोल्ट्री पाहायला गेलो त्यावेळेला. तर 89 पासूनचा हा प्रवास आहे. आजही त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. आजही त्याच्यामध्ये ते जर कुठून कुठून मला दिसले भेटले तर मी त्यांना त्याच्यामध्ये अभिवादन हे लावूनच करणार, त्याच्यामधले कसलं दुमत नाहीये. पण मला ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पक्षामध्ये काही गोष्टीमध्ये बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आता 6 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 14 वर्षाचा वनवास योगेजी 2009 पासूनचा आम्ही त्या ठिकाणी सहन केला. 14 वर्ष मी पाहत होतो की पक्ष काय आपल्याला जबाबदारी देईल, पक्ष आपल्याला अजून काय त्याच्यामध्ये काम करायची संधी देईल, ती कुठे दिली गेली नाही. म्हणून सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय विकासाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा घेतला. याबाबत भाजपने तुम्हाला काही आश्वासन दिलेलं आहे का की तुम्हाला काही ऑफर काही दिलेली आहे का भाजपनं? या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या बरोबर माझी 30-35 मिनिटाची त्या ठिकाणी पहिल्यांदा एकदा हे झालं, नंतर एकदा झालं. माझा मुलगाही त्याच्यामध्ये बरोबर होता. त्यांनी मला 3-4 वेळा विचारलं तुमची अपेक्षा काय, तुम्हाला त्याच्यामध्ये काय आमच्याकडून काय अपेक्षा आहे. त्यांना मी एका शब्दात सांगितलं माझं कुठली अपेक्षा आहे. मग त्यांनी माझ्या मुलाला विचारलं की अजिंक्य तुझ्या काय अपेक्षा आहेत, तू एवढ्या शिकलेला हे झालेला आहे, तो म्हणला साहेब कुठली अपेक्षा नाही. मग म्हणलं काय करायचं काय नाही. आम्ही दोघांनी सांगितलं
की आम्हाला चोवीस तास सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची मदत पाहिजे, ती मदत तुम्ही करा. कोणाचा एमएसएमईचा ट्रान्सफॉर्मरचा विषय असेल, कोणाचा पोलीस स्टेशनचा छोटासा विषय असेल, काही तहसीलदार कचेरीला विषय असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मदत करा. त्यांनी ते देण्याचं मान्य केलं, मान्य केलेलं आहे. आणि उद्या तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता आता अधिकृत? हो, जे पी नड्डा साहेब खरं प्रवेश आमचा अजून ठरला होता मंगळवारी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते, पण मला फडणवीस साहेबांचा निरोप आला आणि बावनकुळे साहेबांचं समक्ष ते माझ्यासमोर दोन वेळा बोलले की आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की तुमचा प्रवेश हा राष्ट्रीय अध्यक्षांचे आमचे जे आहेत आदरणीय जे पी नड्डा साहेब त्यांच्या शुभहस्ते घ्यायचा, त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय केला. आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर म्हणजे पुढे भविष्यामध्ये भाजप शिवसेना युती होऊ शकते आणि पुरंदरवरती ऑलरेडी विजय शिवतारे यांचा दावा आहे, मग तुम्हाला विधानसभेची तरी तिथे संधी मिळू शकते का? म्हणजे तुमचं पुढचं राजकीय प्रोजेक्शन काय आहे? मी योगेशजी असं ठरवलेलं आहे की माझ्याबरोबरचे जे सहकारी इतके जो दबलेले आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांना काम करायला लावणं आणि वातावरण एक चांगलं तयार करणं, मग ते कोण नगरसेवक होतील, ते झेडपी सदस्य होतील, पंचायत समिती सदस्य होतील, पहिले आपण त्यांना भक्कम करूया, मग त्यांच्या खांद्यावरती त्याच्यामध्ये जबाबदारी पडल्यानंतर मग आपल्याला पुढे काय करता येईल ते एकदा चांगलं फिरूया आणि मग त्याच्यातनं ठरवूया पुढे काय करायचं ते. बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तर त्यांच्या विरोधात तुम्ही मग भाजपचे कार्यकर्ते किंवा नेते म्हणून प्रचार करणार का? कसं आहे की 1967 माझे वडील आबासाहेब टेकवडे हे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. मी त्याच्यामध्ये आजीदारांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो. माझी मुलगी सुप्रियांच्या त्याच्यामध्ये त्या युतीमध्ये काम करत होती. आता पक्षानं जर त्याच्यामध्ये हा एवढा मोठा इतिहास असून माझा तर काही त्याच्यामध्ये अशी जर त्याच्यामध्ये मला बाजूला टाकायचं काम केलं असेल तर आता मी ज्या पक्षावर मी त्या पक्षावर प्रामाणिकपणे काम केलं. आता मग या ज्या पक्षात जाऊ त्या पक्षामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम करू ही खात्री त्यांना आल्यामुळे ते मला इनकमिंग करतात ना. अच्छा, म्हणजे ज्या पक्षात सोबत तुम्ही असाल तुम्ही त्या पक्षाचं तिथे काम करणार? माझ्या वडिलांनी तेच केलं, मी तेच केलं, मी तेच करणार ना. असं त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय नीतिमत्तेचा आहे ना आपल्या. ओके, अच्छा. पण याच्यामध्ये अन्याय तुमच्यावर नक्की कोणी केला? म्हणजे आता हे जर सगळं पाहिलं तर जिल्ह्याची सूत्र सगळं आजीदादा पाहत होते राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा सुप्रिया सुळे तुमच्या खासदार होत्या, तर याच्यापैकी अन्याय तुमच्यावर नक्की कोणी केला? तुम्ही कोणाकडे दोष द्याल, आजीदादांकडे का सुप्रिया सुळेंकडे? योगेशजी फक्त माझ्या रस्त्यावरती अन्याय झालेला नाहीये, हा विषय जवळपास त्याच्यामध्ये अनेक गावातला आहे. माझ्याकडे 14 वर्ष काय नसताना अनेक गावातले लोक माझ्याबरोबर त्या ठिकाणी निघाल्यात, त्या सगळ्या ह्या अन्यायाचा विषय पुढे आलेला आहे. याचा अशोक टेकडेवरती अन्याय नाही. अच्छा, पण तो कोण करत होता अन्याय? म्हणजे कोणत्या, म्हणजे आता जर आपण पाहिलं नेतृत्व जिल्ह्याचं तर आजीदादांकडेच होतं आणि तुमच्या मतदारसंघात तर सुप्रिया सुळे याच खासदार होत्या, मग या दोघांपैकी तुमच्यावर अन्याय कुणी केला? आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 14 वर्ष बाजूला असल्यामुळे मी छोटा कार्यकर्ता झालेला आहे, त्यामुळं ह्या तुमचा हा प्रश्न मोठा आहे, त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता येणार. मी छोटा कार्यकर्ता आहे, आपण 14 वर्ष बाजू आहे. अच्छा, त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर देता यायचं नाही की तुम्ही की टाळताय की नको त्यांचा रोज जाता जाता रोष नको म्हणून तुम्ही त्याचं उत्तर टाळताय? कसं आहे की असं काय नाहीये, पण आणि एक परत सांगतो की मी कधीही चुकीची वर्गणा करणार नाही. मी कधीही माझ्या जुन्या पक्षाच्या बद्दल किंवा माझ्या नेत्यांच्या बद्दल त्या काय करणार नाही, कारण ते आमचे त्यावेळेचे श्रद्धास्थान होतं. जरी माझ्या सहकार्यांच्यामुळं आणि मला काही त्या विकास कामं किंवा काय करायचं असल्यामुळे इकडे आल्या असलो तरी माझ्याकडून कधीही त्या ठिकाणी चुकीची वर्गणा होणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 2024 काय निकाल लागू शकेल तुमचा काय अभ्यास सांगतो? समजा तुमचं जर म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवरती कार्यकर्ते अन्याय होतो आहे, तर त्याचा परिणाम 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून येईल का? मी 14 वर्ष बाजूला असल्यामुळे मला याच्यातली जास्त माहिती नाही. आता मी आता उद्यापासून ज्यावेळेस चालू करेल तेव्हा तुमचा इंटरव्ह्यू 1 महिन्याने झाला तर मी सांगेल आता असं काय असं आहे. आता तुम्ही नाही सांगू शकणार. आता काय 14 वर्ष बाजूला असेल ना मग काय सांगणार? 2009 शेती करतोय, माझ्याकडे 265 गायी आहेत आणि आपलं दुधाचं हे करतोय, काय शेतकरी माणूस काय सांगणार? अच्छा अच्छा, पण मला असं म्हणायचं की म्हणजे जेव्हा तुमच्या आणि फडणवीस किंवा बावनकुळेंची भेट झाली असेल तर तेव्हा त्यांनी नक्की बारामती बद्दलची माहिती तुमच्याकडनं आधी घेतली असेल ना की काय नक्कीतलं समीकरण आहे, कशा प्रकारची रणनीती राबवली पाहिजे, याविषयी काही चर्चा झाली होती का?
बिलकुल काय झाले नाही. त्यांनी मला फक्त त्याच्यामध्ये बोलवल्यानंतर सगळ्या गोष्टी चर्चा झाल्यानंतर मला त्यांचे 2 दिवसापूर्वी फोन आले की आपलं तुमचा प्रोफाईल जर आम्ही दिल्लीला पाठवलाय तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्याकडून मान्यता आली तर तुमचा प्रवेश राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते घ्यायचं ठरवलं आम्ही. आम्हाला काही गोष्टी चांगल्या जाणवल्या, काही तुमच्याकडे मुव्हमेंट चांगल्या व्हायला लागल्यात गेल्या 3-4 दिवसामध्ये. तालुक्यातला काही सेन्स आम्ही घेतला, आता तुमचा प्रवेश आम्ही, तुमचा आणि तुमच्या मुलाचा आणि इतर काही लोकांचा प्रवेश आम्ही राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते घ्यायचं ठरवलं आहे.